कुछ दिन पहले अजनी थाना अंतर्गत आने वाले काशीनगर परिसर में मरपा ने आठवड़ी बाजार पर अतिक्रमण कार्यवाही की, मगर इस कार्यवाही के दौरान काशीनगर परिसर के लोग व सब्जी विक्रेता के बीच कहासुनी हुई। मामला इतना बिगड़ गया कि पुलिस को मध्यस्थी कर मामला निपटाना पड़ा। परिसर के लोगों ने विक्रेताओं पर अजनी पुलिस थाना में शिकायत की। मामला यही नहीं थमा, शुक्रवार को विक्रेताओं ने अजनी थाना जाकर थाने के कर्मचारी पर महिला को मारने की शिकायत दर्ज कराई है। काशीनगर जोगीनगर एरिया मध्ये अनेक वर्षापासून रोडवरती बाजारपेठ बसते आहे। आपण 2011 पासून अशी मागणी करतो आहे की रोडवर बसतात त्यांना कुठेतरी त्यांची व्यवस्था करा आणि रोडवरून त्या भाजीपाला विक्रेत्यांना तिथून उठवा हलवा। पण महानगरपालिका अनेक या ठिकाणी महापौर झालेले आहे, त्या महापौरांना अनेकदा आपण डेप्युटेशन दिलं, मग ते अर्चना डेहनकर असो सोलेजी असो, म्हणजे आतापर्यंतचे जे महापौर झाले प्रत्येकांना आपण सांगतो आहे की यांनी कुठेतरी पर्याय सोय करा, कारण हा पोटाची खडगी भरवण्याचं माध्यम आहे, यांना कुठं रोजगार नाही, म्हणून हा भाजीपाल्याचा धंदा करून कुठेतरी आपल्या रोजीरोटी कमवतात आणि पोरांना मराठी मीडियममध्ये शिकवतात। अशी अवस्था असल्यानंतर आज महापालिकेची जागा त्या ठिकाणी आहे, त्याच्याजवळ आपल्याकडे कागद आहे, मग त्या ठिकाणी यांनी बसवायची सोय करावी आणि रोडवर उठावं। आपण त्यांना असं म्हणत नाही की तुम्ही रोडवरच बसवा, आणि त्यांचं असं मत नाही की आम्ही इथंच बसलो पाहिजे, पण पर्याय सोय तुम्ही अगोदर करा, त्यांच्या रोजीरोटीची सोय करा आणि नंतर तिथून उठवा आपलं, हे अशी मागणी आहे। महानगरपालिकेचा हा महिलेवर अन्याय आहे, कुठेतरी महिलेला न्याय भेटत नाही, म्हणून पोलीस स्टेशनला आलो। त्या माणसावर, ज्या कोणी व्यक्तीने महिलेवर हात उचलला असेल त्या माणसावर गुन्हा दाखल व्हावा, ही आमची मागणी आहे।